शरद पवारांच्या या विधानावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. नाना पटोले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली, जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही भाजपसोबत किंवा भाजप विरोधात लढू, असं पटोले म्हणालेत. पवार साहेब हे मोठे अनुभवी नेते आहेत आणि ते जेव्हा काही वक्तव्य करतात त्यांच्या वक्तव्याला महत्व असतं, गांभीर्य असतं. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल, कारण सातत्यानं त्यांच्याशी चर्चा करत असतो, आम्ही सगळे चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिकातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत. या जमान्यात काय हा प्रश्न आमचा नाही आहे. आम्ही काँग्रेसनी ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसनी 60 वर्ष त्या देशाला महासत्ताक केलं, या देशाच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर मुख्य प्रवाहात आणण्याचं काम काँग्रेसनी केलं आणि जे काँग्रेसनी आज उभं केलेलं आहे तेच विकून भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार ते त्याच्यावर चालवत आहे. म्हणजे अशा या परिस्थितीत आम्हाला आमची काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे.